हे बघ काय चाललं, रत्नमाला मोहितेंची हार का घडलं? रत्नमाला मोहिते यांना पैशांचा माज आला होता का? बघूया या खास रिपोर्ट मध्ये. अहो रत्नमाला मोहिते बद्दल आम्हाला काय वाटणार आहे? माहेरच्या चहाची स्टॉप बिघडली म्हटलं हे कधी ना कधी होणारच होत. काय नाही हो, पैशाचा माज आला असणार रत्नमाला मोहितेना, म्हणूनच तर सगळं हातून निघून गेलं यांचं. त्यांचं असंच असतं, थोडाफार पैसा कमवला ना अजून पैसा कमवण्याची आवत असते. अरे काय प्रकार आहे हा? कुठल्या माहितीच्या आधारे माणसाची न्यूज देत आहेत? आपली इमेज खराब करण्यासाठी हे सगळं चाललंय आणि हे सगळं कोण करतंय ना ते मला चांगलंच माहिती आहे. त्या व्यक्तीला मी अजिबात सोडणार नाही. अरे थांब राज, असे डोक्यात राज नको घालून. थांबा, काय हा मुलगा आहे? हा काय नवीन काय सुरू झालंय? तुमची हिम्मत कशी झाली असं काही करायची? हो हळूहळू. आग लागला सर्व का ओरडतोय? ही अशी खोटी बातमी पसरवून माझ्या आईची बदनामी केली म्हणून तुमच्यावर केस करू शकतो मी? हे बघ राज, राज अरे काय अजून किती केसेस करणारेस तू? कोर्टाकडे काय दुसरी कामं नाही आहेत का कि ते सतत तुझे केस सॉल्व करत राहतील? आणि कितीही केसेस केल्यास ना तरी हरणारच आहेस तू, कळतंय का तुला? सगळ्यात जास्त केसेस हरलेले फिर्यादी म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड करायचंय का तुम्हाला? त्यापेक्षा चांगली टपरी चालली होती ना, ती चालवायची ना. माहेरचा चहा नावाचं रेस्टॉरंट काढून तुम्ही चूक केली. मग आता न्यूज व्हायरल होतीये म्हणून त्रास होतोय का? आम्ही जे काही करतोय ना ते आमच्या मेहनतीने प्रामाणिकपणे करतोय. तुमच्या सारखे असे पैसे देऊन खोट्या बातम्या करत नाही आहोत. एक मिनिट, एक मिनिट. हे असले भलते सलते आरोप आमच्यावर नाही करायचे. आम्ही यातलं काहीही केलेलं नाहीये. ही बातमी आम्ही दिलेली नाहीये. बघवत नाहीये म्हणताना तुझ्या डोळ्यातला आनंद लपवता येत नाहीये तो. ही सगळी नाटक आई समोर करायची, माझ्या समोर. तू माझ्यावर संशय घेणं कधी थांबवणार आहेस? जेव्हा तुझ्या ओठात आणि डोळ्यात एकच गोष्ट दिसेल तेव्हा. आणि बरोबर आहे तुझं, घर फिरलं की घराचे वासेही फिरतात, पण घरचा भीतीच घराचे वासे फिरवतो. हे तितकंच खरं. मी देवांकडे दिवा लावून येते. हा देवी आई, खूप झाली परीक्षा. आईला होणारा त्रास आता खरंच बघवत नाहीये ग. आम्हा सगळ्यांना या संकटातून लवकर बाहेर काढ. करा करा, देवाला नमस्कार करा, पण देव पण तुमच्या पाठीशी नाहीये. हो ना, अगं सगळे लोकही आता यांच्या विरोधात गेलेत. तोंडावर पडलेत हे विचार. सानिया पास झालं. अरे काय, आता वातावरणच एवढं पेटलंय तर मग चर्चा तर होणारच ना. तर
डॉक्टर साहेब पाहिलं अहो कर्ज काढून हे हॉटेल चालू केलं एका वेळीनं तरी गरिबांसाठी उपाशी लोकांसाठी ही अन्नछत्र चालवते आणि हिच्याबद्दल तुम्ही असं खोटं नाटक सांगता जाऊ दे रे बच्चू त्यांना आपली बाजू समजावून सांगण्यासाठी कावेरीने अन्नदान केलेलं नाहीये कावेरीने अन्नदान केलंय कारण ते तिचे संस्कार आहे आणि काय हो तुम्ही काहीही सांगता तुम्ही कावेरी विषयी काही खोटं नाटक बोलताय तुमचं तुम्हाला तरी पटलं का तुम्ही काय बोललायत ते या आमच्या कावेरी बद्दल तुम्ही काय वाटतं ते जाऊन बरळला अरे काय मिस्टर रिपोर्टर तुम्ही सुद्धा सत्याची बाजू घ्यायची नाही मला येईल ते लिहायचं तुम्ही जर सत्याची बाजू घेणार असाल तर सत्याने जायचं कोणाकडे दाद मागण्यासाठी हे बघा खरा रिपोर्टर असतो ना तो बातम्या बनवत नाही ज्या खऱ्या बातम्या आहेत त्या फक्त लोकांपर्यंत पोहोचवतो विषय असा आहे ना की आपण चुकलो याची जाणीव होऊन एखादा नजरेला नजर मिळवायला सुद्धा थांबला नसतो पण इथे तुमच्यासारखे टीआरपी साठी सोकावलेली माणसं यांना डोळ्यात डोळे घालून खोटं बोलायलाच शिकवलं जातं ना माझं ऐकून तर घ्या पण मी अच्छा इतकं सगळं होऊनही तुम्हाला बोलायचंच आहे का याचा अर्थ मी सांगूनही तुम्ही जे केलंय त्यासाठी तुम्हाला कणभरही गिल्ट वाटत नाहीये नाही तुम्ही जा तुम्हाला हवं ते करा तुमच्याशी बोलण्याचाच अर्थ नाहीये मुळात जा तुम्ही तुम्हाला हवं ते बोला तुम्हाला वाटेल ती बातमी करा रंगून सांगा रचवून सांगा मीठ मिरची लावून सांगा पण एक गोष्ट लक्षात ठेवा आमच्या माहेरच्या चहाची बदनामी करण्याचा तुम्ही कितीही प्रयत्न केलात ना तरीही मी तुमच्या प्रयत्नांना यश मिळू देणार नाही असे काय बघताय बघतोय काल इथेच उभं राहून कुणीतरी मुळूमुळू रडत होत पण आज बघा हा गालातल्या गालात कस गोड हसते हा न्यूज चॅनल वर खूप कौतुक होत आहे ना हो ना कालपर्यंत आपल्या प्रेमावर संशय घेणारे माझ्या चारित्र्यावर संशय घेऊ पाळणारे आज आपले गुडवे गाऊ लागलेत अशा बातम्या कव्हर करणाऱ्यांवर काय रिएक्ट करावं तेच कळत नाहीये हो का तरी मी म्हंटल होत की इग्नोर करा इग्नोर करा पण माझा ऐकताय कुठे तुम्ही काल जवळपास बादली भर रडला असाल ना पुरे झालं काय तुम्ही काय तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवरून रागवता रुसता चिडता ते चालत का मी कधी चिडलो काल जसं कोणीतरी मुळूमुळू रडत होत ना तसंच कोणी चिडलं सुद्धा होत सतत चिडचिड करत होत छोट्या छोट्या गोष्टींवरून रागवत होत पण आज कुणाचा तरी चेहरा खुललाय कोणीतरी खुश दिसतय नाही एवढं काही ऐकवायची गरज नाही तुम्ही टोमणे मारता ते चालत का मी कधी टोमणे मारले सुरुवात कोणी केली ते मी असंच गमतीत म्हणालो होतो अच्छा मग मी सुद्धा गंमत करत होते नाही मी रागावलो खरंच रागावलो अहो लहान मुल आणि तुम्ही याच्यातला मला फरक कळणार नाही इतके विचित्र वागू नका तुम्ही वागू द्यावं कधीतरी माझ्या लाडक्या बायको सोबत थोडस विचित्र वागू द्या मला कधीतरी छोट्या मोठ्या खोड्या काढू द्या कारण हे असे प्रेमाचे क्षण आजकाल फार कमी मिळत आहे काळजी करू नका हो हे दिवस चरले ना की आपल्याला प्रेम करायला दिवस पुरणार नाही सिरियसली आपलं लाईफ बघा ना किती अनप्रेडिक्टेबल आहे